enjoy the most. Let's start there. पूछेंगे कि बलि प्रतिपदा हम लोग कैसे सेलिब्रेट करते हैं। बलि प्रथा इज द फोर्थ डे। दिवाली का चौथा दिन कौन सा रहता है? कौन सा रहता है? वेरी गुड। दीपक प्रज्वलित कर दीपावली महापर्व का श्री गणेश करते हैं। दूसरे दिन धनोत्रदशी। धनोत्रदशी के बारे में आज आपको कोमल मैम कुछ शब्द बताएगी। दिवाली का दूसरा दिन आपको पता है क्या हम सेलिब्रेट करते हैं दिवाली के दूसरे दिन? व्हाट? धनतेरस। वेरी गुड। व्हाई वी सेलिब्रेट द धनतेरस? बिकॉज इट इज अ वेरी ऑस्पिशियस डे फॉर स्टार्ट द न्यू बिगिनिंग। दैट्स व्हाई दिवाली दूसरे दिन मीन धनोत्रदशी। वो हम अश्विन मंथ के त्रयोदशी में मनाते हैं। धन means money and the all utensil things. That's why this day is special for the farmers and the businessmen. And the same day Devasur yancha madhe samudra manthan chale astana manthanatun konachi upatti zali tumhala maitiye? No. हैदरातून धन्वंतरी भगवान प्रकट हुए। उनके हाथ में तो क्या था आपको पता है? अमृत। वेरी गुड। दैट्स व्हाई दिस डे वी सेलिब्रेट एज धन्वंतरी। थैंक यू एंड हैप्पी दिवाली। गुड मॉर्निंग टू ऑल। तर आपण तिसरा दिवस कोणता साजरा करतो माहिती आहे का तुम्हाला? तर कोणता? दिवाळी। सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो। दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी सरस्वती आणि गणेशाची पूजा केली जाते। या दिवशी लक्ष्मी पूजन करणाऱ्यांना वर्षभर समृद्धी लाभते असे म्हटले जाते। दिवाळी म्हणजे कोण मला सांगेल का काही? वेरी गुड। तर बघा, दिवाळी म्हणजे तेज, खाद्य, हास्य, आनंद, स्वच्छता, रांगोळी आणि दिव्यांचा सण। आपण कधी विचार केला आहे का की आपण हा सुंदर क्षण का साजरा करतो? या पवित्र सणाची सुरुवात कधी झाली याचा विचार तुम्ही केला आहे का? जाणून घेऊया या पौराणिक कथांबाबत। त्याची एक पौराणिक कथा आहे रामायणातील। जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत सीता व लक्ष्मणासह परतले तेव्हा शहरवासियांनी सर्व शहरात दिवे लावून हा सण उत्साहात साजरा केला की आपले भगवान आपल्या अयोध्येत परत आले। त्यावेळीपासून सुद्धा दिवाळी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तसेच बघा, श्रीकृष्णाची सुद्धा एक स्टोरी आहे। नरकासुराचा वध, ज्यावेळी नरकासुराने सर्वत्र अहंकार माजवला होता त्यावेळी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून नरकासुराचा वध करून त्याचा अंत केला। त्यावेळी काय होतं? नरक चतुर्दशी म्हणून हा दिवस संबोधला जातो। तसेच बघा, तिसरी कथा आहे महाभारतातील। ज्या दिवशी पांडव 14 वर्षाचा वनवास संपून 2 वर्षाचा अज्ञातवास संपून शहरात परत आले त्यावेळी त्यांचे सुद्धा लोकांनी दिवे लावून आनंदाने उत्साहाने राज्यात स्वागत केले। त्या दिवशी सुद्धा तो सण दिवाळी म्हणूनही साजरा केला जातो। म्हणून काय तर अशा पौराणिक कथाद्वारे आपण दिवाळी ही साजरी केली जाते। ब्रह्मांडात अवतार घेतला होता हे देखील एक प्रमुख कारण आहे। माता लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते। त्यामुळे प्रत्येक घरात दिवा लावण्यासोबतच आपण लक्ष्मीची पूजा करतो, त्यामुळे आपल्याला आर्थिक संपन्नता लाभते। थँक्यू। हॅपी दिवाळी वन्स अगेन। कार्तिक। ऑन दिस डे लॉर्ड विष्णू ट्रायड द डेमन किंग बली इन द कॉमन अवतार एज वेल एज द डीमन रिटर्न द किंग टू द वर्ल्ड। इट वॉज ऑन दिस डे दॅट लॉर्ड कृष्णा फ्रीड the inhabitants of the Gokul from the Lord Indra's grasp.
The date of Bali Pratipada in 2023 is November 14th, that is Tuesday. In Gujarat also, it is known as Vestuvaras and also celebrate as beginning of new Vikram Samvat year. And in northern region, people celebrate in the honor of Lord Krishna by performing Govardhan Puja. People traditionally worship their instruments. Arms and machinery, and also donate aprons and arms. Happy Diwali! Thank you so much. Bhau Beej, correct? What do you mean by Bhau Beej? Any idea? Kalungin hai? Is he the only one? Bhau Beej, class. Self-explanatory. Try. भाव बीज क्या है? कौन से दो शब्द है? Tell me two words. भाव का मतलब क्या है? भाऊ, भाई, ब्रदर, भाई दूज. ओके, सो इट इज मेड अप ऑफ टू वर्ड्स, नेमली भाई. भाई का मतलब सबको पता है ब्रदर, एंड दूज मीनिंग द सेकेंड डे आफ्टर द न्यू मून, विच इज द डे ऑफ इट्स सेलिब्रेशन. सो इन डिफरेंट areas there are different names for Bhai Dooj. It is also known as Bhai Beej, Bhatru Ditwa, Bhai Phota and Bhai Tikka. This day commemorates the sacred relationship shared between a brother and a sister. Sister applies tilak on the forehead of their brother and pray for the prosperity and their longevity. So we all do have siblings, everybody has brother, sister. If not real, your cousin. Everybody does, right? You go to your cousin's sister place or your sister will come over. Okay? So, like we all have our siblings, they are our important part of our life. Correct? So, let us remember our siblings on this auspicious occasion and we can pray for their well-being. Thank you. Very short what exactly the Kila is about and why we build it. Now I'll request Sheetal ma'am. तर बघा, शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य स्थापन करण्यासाठी खूप किल्ल्यांची स्थापना केली. पहिलं त्यांनी स्वराज्याची राजधानी म्हणून कोणाला तोरण बनले? ओके, रायरी म्हणजे तोरणागड, त्याला तोरण म्हणलं. तर थोडक्यात काय, तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव, विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहेत. पण दिवाळीत किल्ला का बनवतात हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्याविषयी आपले ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात. ते असं सांगतात की पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती, त्यामुळे गावातील काही ठराविक लोकच गड किल्ले पाहायला जात होते. मग ते तिथून आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्याचा सर्व इतिहास सांगत होते. त्या किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज, त्यांची माहिती गोष्टीच्या रूपात सांगायचे. मग त्यानुसार मुले ही किल्ल्याची प्रतिकृती साकारत. किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गड किल्ल्यांचा इतिहास तर कळत होताच, किल्ला हे शौर्याचं, ध्येयाचं प्रतीक मानलं जातं. दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेचं बीज मनात रुजवण्याचं काम होतं. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला विरंगुळाही मिळतो. हीच गोष्ट पुढे परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. थँक यू. Lit up diyas, lights, colorful lanterns, but there is nothing about, no mention about crackers. Can you tell me pehle, as ma'am discussed about Mahabharat, she discussed about Ramayana and
सीता रामजी केम आफ्टर द वनवास. उस जमाने में इन दोस टाइम्स देयर वर एनी क्रैकर्स. सो व्हाई डू वी सेलिब्रेट दिवाली विद क्रैकर्स? व्हाई डू वी गिव सो मच ऑफ इम्पोर्टेंस टू क्रैकर्स? एज पीपल से कि पटाखे के बिना दिवाली कहाँ, ये सही है? पटाखे के बिना ही दिवाली है. पटाखे तो थे ही नहीं. That is something which we have invented, right? We insist so much on crackers that we forget what's the spirit of Diwali. हमने spirit of Diwali जो actual है उसको छोड़ दिया है. We just focus on crackers. So today, as we know, being a responsible citizen, as well as you guys are the future, do we say is crackers any good to us? No. They create pollution. Every sort of pollution. There are animals. It is hazardous to our health as well as to animals. Correct? Yes. क्या वो किसी के लिए सही है? Does they give any benefit? No. It's a waste of money as well as of the resources. So let's pledge this Diwali that as a student and as responsible citizen, we will celebrate a cracker-free Diwali. A green Diwali. Let's bring back the old spirit, the actual spirit of Diwali back to life. Let us lit up Diwali with colorful lanterns, diyas, light, spread joy, happiness. Okay? And let's say no to crackers. So will you burn any crackers? No! Okay, great. Thank you so much, love. धनतेरस सनातन धर्म का एक प्रमुख त्यौहार है, लेकिन धनतेरस क्यों मनाया जाता है, इस पर्व की कथा क्या है? धनतेरस मनाने का उद्देश्य